भव्य असा स्टेज बीकेसी मैदानात उभारण्यात आलेला आहे। निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा अशी टॅगलाइन यावेळी देण्यात आलेली आहे। शंखनाद करत पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता काय संबोधित करतात, काय बोलतात याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे। आज तुम्ही बघताय की आज मुंबई मध्ये मोदी जी येणार आहेत म्हटल्यानंतर अगदी वातावरण सगळं मोदीमय झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या आज आई जवळजवळ 80-83 वर्षाच्या आहेत, त्यांनाही मोह आवरला नाही इथे येण्याचा, तेही इथे आलेले आहेत मोदींना ऐकण्यासाठी, मोदींना पाहण्यासाठी। आणि हे काय होतं की आजचं मुंबईतलं जे कार्य आहे हे आपण अनेक ठिकाणी बघतोय, वर्तमानपत्रात वाचतोय, अनेक गोष्टींचे उद्घाटन आज मोदींच्या हस्ते होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आज मुंबईचा विकास आपल्याला बघायला मिळणार आहे। 5 वर्षामध्ये कायापालट झालेला असणार आहे आणि हेच आज त्यांच्या तोंडून बरंच काही ऐकायला मिळणार आहे, त्याच्यासाठीच आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि ही गर्दी त्याच्यासाठीच आहे। धन्यवादजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। दीपक जैतापकर सह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आणि आता जाऊयात आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बीकेसी मैदान सज्ज आहे, कशा प्रकारे तयारी केली जाते? खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती आहे, एक प्रकल्प त्यांचं उद्घाटन आहे, भूमिपूजन सुद्धा आहे आणि आपण जे आहोत ते सध्या सभेची जी जागा आहे त्याच्या अगदी बाहेर आहोत। हा VIP मार्ग आहे जिथून सगळे आमदार आणि खासदारांना बाहेर सोडलं जाते। मात्र आपण या ठिकाणी बघितलं तर मोदींना ऐकण्यासाठी, मोदींच्या सभेसाठी म्हणून खरं तर मुंबईच्या विविध भागातून, फक्त मुंबईत नाही तर राज्याच्या विविध भागातून खरं तर आपण बघितलं तर अनेक ज्या बसेस आहेत त्यासुद्धा भरून येत आहेत, अनेक नागरिक जे आहेत ते मोदी काय बोलतील हे ऐकण्यासाठी येत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या खरं तर निवडणुका लागणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जो दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे। जे काही उद्घाटन, ज्या भूमिपूजन होणार आहे ते सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपण बघितलं तर नेमकं आजच्या भाषणामध्ये, मोदींच्या भाषणामध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत, कारण की मागच्या तर विविध लोककलांच्या माध्यमातून पंतप्रधानांचं स्वागत होत आहे। रणजित, विविध लोककला या ठिकाणी कलाकार सादर करताना दिसतात। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईत आगमन झालेलं आहे। मोदींचं विमान मुंबई विमानतळावर दाखल झालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन झालेलं आहे, त्यांच्या विमानाचं मुंबईमध्ये आगमन झाल्याची माहिती समोर येते आहे। त्यांचं विमान मुंबई विमानतळावर दाखल झालेलं आहे आणि आता काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळापासून बाहेर येतील आणि त्यानंतर BKC मैदानावर त्यांची सभा होणार आहे। त्या सभेसाठी मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सगळे आमदार पंतप्रधानांची वाट बघतायत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अखेर मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे। रुपाली, BKC मैदानामधला उत्साह आपण सगळा पाहतोय, पंतप्रधानांचं मुंबईत आगमन झालेले अगदी काही क्षणात पंतप्रधान इथे दाखल होतील।
नक्कीच आपण पाहत आहोत की आता पंतप्रधान जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि खरं तर सगळ्यांना जी उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे बीकेसी मध्ये जी मोदींची जी सभा होणार आहे ती सभा कशी असणार आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कसे असणार आहे, जे विरोधक आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीने टीका केली जाणार आहे, सोबतच मुंबईतली जी विकास कामं आहेत, जी प्रकल्प आहे ज्याचं खरं तर उद्घाटन आज केलं जाणार आहे, त्या प्रकल्पामुळे मुंबईकरांना किती मोठा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्ष आपल्याला माहिती की जवळपास 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा होता, मात्र आता शिवसेनेमध्ये एक फूट पडल्यानंतर एक मोठा गट जो आहे तो सध्या भाजपसोबत सत्तेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे यंदा पालिकेच्या या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची रणनीती असेल, शिंदे फडणवीस सरकारचं जे हे जे सरकार आहे ते महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने एकत्र सामोरं जाईल आणि ही सभा होत असताना त्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मोदी आजच्या सभेमध्ये मांडतील अशी दाट शक्यता खरं व्यक्त केली जात आहे. मुंबईचा विकास, मुंबईचा कायापालट आणि एकूणच मुंबईमधले जे महत्त्वाचे जे प्रकल्प असतील त्याचं भूमिपूजन असेल या संदर्भात आता मोदी जे आहेत ते नेमके काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर मोदी आज ज्या कामाचं उद्घाटन करत आहेत त्या संदर्भामध्ये खरं तर शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे गट आहेत त्यांच्याकडून सुद्धा टीका केली जात होती की आम्ही जे काही कामं केलेली आहेत, आमच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं सुरू झालेली आहेत त्याचं उद्घाटन त्याचं भूमिपूजन नरेंद्र मोदी पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप खरं चालू आहे. मोदी यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने सध्या मुंबईभरामध्ये विविध ठिकाणी पोस्टर्स लागलेले आहेत, त्यांचे बॅनर्स लागलेले आहेत आणि मुंबईचा नरेंद्र मोदी यांच्या जे यांच्याकडून जे खरं तर उद्घाटन केलं जाणार आहे त्याच्यामुळे मुंबईचा कसा कायापालट होणार आहे हे जे एक बिंबवण्याचं काम जे आहे ते अगदी रुपाने मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रयत्न भाजपकडून होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईत दाखल झालेले आहेत.